नमस्कार, मी किरण, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी। सध्या कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून नागरिक आपल्या आरोग्यासाठी सतर्क झालेत। शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अनेक नागरिक प्रयत्न करतात, मात्र दुसरीकडे कचरा डेपो पेटल्याने गेल्या 2 दिवसापासून नगर शहराजवळच असलेल्या दरेवाडी येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। दरेवाडी शेजारीच भिंगार छावणी मंडळाचा कचरा डेपो आहे, मात्र भिंगार छावणी मंडळ या कचरा डेपोकडे दुर्लक्ष करत असल्याने अनेक वेळा येथील ग्रामस्थांना या कचरा डेपोचा त्रास सहन करावा लागतो। या ठिकाणी कोणतीही प्रक्रिया न करता कचरा अस्ताव्यस्त खाली केला जातो, तसेच वाऱ्यामुळे हा कचरा थेट दरेवाटीतील ग्रामस्थांच्या घरात घुसतो, तर कधी कधी कचरा पेटण्याच्याही घटना घडतात। गेल्या 2 दिवसापासून हा कचरा डेपो पेटला आहे आणि रात्रंदिवस हा कचरा पेटत असल्यामुळे दरेवाडी परिसरात धुराचे लोट पसरत आहेत, त्यामुळे अनेक नागरिकांना श्वास घेण्याचा त्रास होत आहे। मात्र याकडे छावणी मंडळ प्रशासनाने साफ दुर्लक्ष केलंय। या ठिकाणी नागरिक राहतात, जनावरे नाही, असा संताप दरेवाडी ग्रामस्थांनी व्यक्त केलाय। सर्वसामान्यमधून माणूस बोलतोय की हा त्रास आम्हाला कमीत कमी 10 ते 15 वर्ष झालेत हा त्रास होतोय। गेल्या वर्षी आज वर्ष झालं की या काळेसाहेबांनी आम्हाला लेटर दिलं की हा भिंती घालू, कचरा डेपो जेवढं लवकरात लवकर विल्हेवाट लावता येईल तेवढं लवकरात लवकर लावू, पण तरी पण वर्ष होऊन गेले तरी पण हा कचऱ्याचा धूर इतका त्रास होते आम्हाला। आज माझी मिसेस प्रेग्नेंट असून तिने मला रात्रभरात कमी कमी 3 ते 4 वेळेस मला तिने उठवलं की मला त्रास होतो, लई काय तर वायर घरात पेटली, शॉर्ट सर्किट झाले, पण मी म्हणलो तिला काही शॉर्ट सर्किट झालं नाही कुठं। हा सर्व महानगरपालिकेचा आणि कॅन्टोनमेंटचा आणि MRCचा कचरा येतोय दरेवाडी गावात, त्यामुळं हा धूर आपला येतोय। ही जी झाली कॅन्टोनमेंटच्या कचरा डेपोची जी परिस्थिती, मीला माझ्या लहानपणापासून परिस्थिती पाहत आलेलो आहे, पण इतकी भयानक परिस्थिती इथून मागे कधीच नव्हती जी परिस्थिती आत्ता आहे। ह्या ज्या कचरा डेपोचा कॉन्ट्रॅक्टर आहे राजेश काळे, त्यांना ग्रामपंचायतच्या वतीने बी आणि इथले आमचे सहकारी प्रकाश गायकवाड त्यांनी सुद्धा वैयक्तिक आणि ग्रामपंचायत मार्फत पण आतापर्यंत 3 ते 4 वेळेस आपलं निवेदन दिलं, पण यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही। कॅन्टोनमेंट ह्या एरियामध्ये भिंगार कॅन्टोनमेंट, MRC, DMR आणि BTR ह्या चारही भागातून कॅन्टोनमेंटच्या भागातून इथं कचरा येतो चारही भागातला। इथं मेलेले जाणवर त्याच्यात सर्व प्रकारचे जाणवर येतं, इतकी दुर्गंधी पसरते इथं। आमचं माननीय कलेक्टर साहेबांना एक विनंती आहे, ह्या कचरा डेपोचे काहीतरी तुम्ही लवकरात लवकर मार्ग काढावा। आज दरेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये गेल्या 15 ते 20 वर्षापासून कचरा डेपो अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्डाचा कचरा डेपो आहे, 1920 सालापासून तेव्हापासून इथं कचऱ्याचं एवढा त्रास नव्हता, पण आता गेल्या 5-6 वर्षापासून इथं मेलेले जनावर, MRC आर्मी हद्दीतले उष्ट अन्न वॅक्सिन याचा त्रास इथल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात जाणवतोय। तुम्ही पाहत असाल इथं व्हिडिओमध्ये सगळीकडे धूर आणि इतका घाणवास जे कुणीही सहन करू शकत नाही। आज दरेवाडी गाव आहे ना अहमदनगर जिल्ह्यात टॉप 10 मध्ये, आणि पेशंट पाहिले इथं आसपास एरिया आहे, तुम्हाला घर दाखवले असते, पण कचऱ्यामुळे धुरामुळं घर दिसणार नाही। तर प्रत्येक घरागणीच पेशंट आहे, प्रत्येक घरात एक कोरोनाचा पेशंट आहे आणि सगळ्यांना ऑक्सिजनची गरज आहे, तर अशा धुरामध्ये त्यांनी श्वास कसा घ्यायचा। तर माझं सगळ्यांना एक ग्रामपंचायत झालं, कॅन्टोनमेंट बोर्ड झालं किंवा कलेक्टर साहेब आणि तहसीलदार यांना सगळ्यांना निवेदन देऊन एकच मागणी की हा कचरा डेपो इथून कुठंतरी स्थलांतरित करावं, अन्यथा आम्ही एक आमचं उपोषण किंवा मग मनसे स्टाईलने एक आंदोलन करण्यात येईल। उन्हाळ्यात अनेक वेळा कचरा पेटण्याचे प्रकार होत असल्याची कबुली छावणी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी दिली आहे, मात्र आता लवकरच या कचरा कुंडीला कुंपण घातले जाईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली आहे। मात्र हा प्रश्न अनेक वर्षापासूनच आहे, हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, अन्यथा येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल। सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना श्वसनाचा त्रास होत आहे आणि त्यामध्ये या धुरामुळे त्यांचा जीवही जाऊ शकतो, त्याआधीच छावणी मंडळाने बंदोबस्त करावा अशी मागणी दरेवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे। या बातम्यांसह इथेच थांबतोय, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।